मंदिरामध्ये आत्मर येण्यासाठी इथून जी स्टार्टिंगचा रांग जी चालू झाली आहे ना, ती डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत आहे. तुम्हाला मी दाखवतोय बघा, इथे जत्रे निमित्त इथे ना मोफत चहा वाटण्यात येतोय बघा. जत्रेमध्ये ना आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटलेले आहेत आणि हे दरवर्षी न चुकता इथे जत्रेला येतात. हे बघा, ही त्यांची इथे मोठी फॅमिली आहे आणि ही न चुकता बांबड्या जत्रेला येतात. नमस्कार मित्रांनो, मी असे चव्हाण सहज फॉलो करतो माडीच्या रवाराशी चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्या आडी पुन्हा एकदा एक नवीन नवीन होत्या. आज दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी आज आपण चाललो आहोत कुडाळ तालुक्यातील वेता बांबडे या गावामध्ये. श्रीदेव वेतोबा मंदिराचा वार्षिक उत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललो आहोत. तर वेता बांबडेचा वार्षिक उत्सव खूप मोठा असतो, तर आपण ते पाहण्यासाठी चाललो आहे. पहिल्यांदा आता आपण जाऊया दर्शन घेऊया. तर दर्शन कशाप्रकारे असतं, त्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये जत्रा कशाप्रकारे भरली आहे ते आपण पाहूया आजच्या व्हिडिओमधून. चला जास्त वेळ न काढता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो ते म्हणजे बांबडे गावामध्ये आणि इथून जत्रा सुरुवात होते माझ्या मागूनच. आणि आता आपण जाऊया ते म्हणजे दर्शनासाठी. दर्शन कशाप्रकारे आहे ते आपण पाहूया आणि त्यानंतर जत्रा कशाप्रकारे असते ते आपण पाहूया. चला, आता आपण पोहोचलो ते म्हणजे मंदिरामध्ये आणि मंदिराच्या बरोबर बाजूला आपल्याला हे असे इथे ओटींची इथे दुकानं इथे पाहायला भेटतात. आणि मंदिरामध्ये आतमध्ये येण्यासाठी इथून जी स्टार्टिंगचा रांग जी चालू झाली आहे ना, ती डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत आहे. तुम्हाला मी दाखवतोय बघा, हे बघा पर्यंत रांग आहे. आणि त्यानंतर श्रीदेव वेतोबाच्या नवीन मूर्तीसाठी इथे देणगी हुंडी इथे तयार करण्यात आलेली आहे. हे बघा, डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत इथे रांग दिलेली आहे. इथे आता भक्तांनी इथे पूर्ण इथे देऊळ सजलेलं आहे. आता आपण गाभाऱ्यामध्ये आहोत आणि गाभाऱ्यामध्ये इथे भक्तांची ती मोठी गर्दी आहे. बघा, या मंदिराला ना तुम्ही अवश्य भेट द्या, कारण की या मंदिराची जी रेखीव काम आहे, कलर आहे, पेंटिंग आहे, हे खूप सुंदर असं केलेलं आहे आणि रेखीव आहे. तुम्ही हे सर्व पाहण्यासाठी
एकदा ह्या मंदिराला अवश्य भेट द्या. या ठिकाणी इथे देणगी स्वीकारली जात आहे, बघा. या ठिकाणी इथे 11:30 वाजले आणि 11:30 वाजता सुद्धा इथे भक्तांची इथे गर्दी आपल्याला पाहायला भेटते आणि थोड्याच वेळात इथे पालखीला सुरू होईल. Thank you.
गणपती मंत्र, गणपती मंत्र वदता वाजे, सार्थक होईल या जन्माचे, सार्थक होईल या जन्माचे। गणपती 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 अक्षरचार, गणपती 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 अक्षरचार, जाणे कुंडली कवल गे पालखीन आता लिंगाच्या मंदिराकडे गेली आहे, तर आपण जाऊया ते म्हणजे आता इथे सातेरे मंदिरामध्ये। तर सातेरे मंदिरामध्ये जाऊ आणि पाया पडू पहिल्यांदा आपण। तर खूप सुंदर अशी देवी सजवलेली आहे, इवा पाहू शकता। पाठीमागचं बॅकग्राऊंडसुद्धा त्यांनी खूप सुंदर असं सजवलेलं आहे। आणि इथे या ठिकाणी इथे ओटी वगैरे भरण्यात आलेली आहे देवीची। आता आपण आलोय लिंगाच्या मंदिरामध्ये, तर लिंगाच्या मंदिरामध्ये जाऊ आणि पहिलं दर्शन घेऊ। आपल्याला नंदी पाहायला भेटतोय, त्यानंतर इथे खाली शिवलिंग। ओम शिवा। मंदिराला चारही बाजूनी इथे लाइटिंग केलेली आहे, तुम्ही पाहू शकता बघा, खूप सुंदर अशी लाइटिंग आहे।
पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरामध्ये आलेली आहे. ¿Qué cabrón?
भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गजापती तर आता ना मंदिरामध्ये ना दर्शन घेऊन झालंय आणि आपल्यासोबत आता मध्ये समीर नलावडे. तर समीर, पहिल्यांदा तुझं स्वागत आहे या बांबडा गावामध्ये, वेता बांबड्याच्या जत्रामध्ये. तर तू काय सांगशील की ही जत्रा बघून तू? अरे जबरदस्त, खूप मजा आली. खूप म्हणजे दरवर्षी प्रमाणे त्याच्यापेक्षाही ह्यावर्षी गर्दी आहे. म्हणजे मी सतत गेली 7-8 वर्ष तर येतोच या जत्रेला. आणि पण व्हिडिओ बनायचा योग आला नव्हता. हा नाही, आणि गेल्या वर्षी मंदिराचं काम देखील अपुरं होतं. काम चालू होतं गेल्या वर्षीपर्यंत, आणि ह्या वर्षी मंदिराचं काम तुम्ही बघू शकता इकडे दाखवलं. हे बघा, याचं पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे मस्त प्रकारे काम झालेलं आहे, आणि एकदम म्हणजे असं प्रेक्षणीय असं स्थळ निर्माण झालेलं आहे आपल्या वेताळ बांबडे गावामध्ये. तुम्ही नक्कीच भेट द्या मंदिराला, खूप सुंदर अशा प्रकारे मंदिर बनवलेलं आहे, नक्कीच बघायला या. धन्यवाद समीर या खूप सुंदर अशा माहितीबद्दल, आजच्या जत्रेबद्दल. आणि आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे, आणि आता आपण बघूया ते म्हणजे जत्रा कशा वगैरे भरली आहे ते. चला, तर आता ना आपण मंदिराच्या बाजूला आहोत, आणि मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला इथे खेळण्यांची दुकानं पाहायला भेटतात. हे बघा, ह्या साईडला सुद्धा खेळण्यांची दुकानं आहेत, त्यासुद्धा ह्या साईडला सुद्धा इथे खेळण्यांची दुकानं आहेत. आणि बरेच सबस्क्रायबर मंडळी ह्या जत्रेमध्ये आलेत, आणि ह्या साईडला पुरी ना खेळण्यांची दुकानं आहेत, आणि बाहेर आहेत ना ती मंचुरियनची दुकानं, भजींची दुकानं, त्यानंतर चहा स्टॉल वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. तर आपण कुठचे स्टॉल लागले आहेत ते पाहूया. चला, प्रत्येक ना जत्रेमध्ये ना आपल्याला आळवे बंधूंचं ना इथे खाजांचं स्टॉल इथे आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, तर आता ना इथून जत्रा सुरुवात होते, आणि रात्रीचा 1 वाजलेला आहे, आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे, आणि आता आपण जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी आलोय बाहेर. आणि तुम्ही पाहू शकता इथे बरीच इथे गर्दी आपल्याला पाहायला भेटते, म्हणजे वरच्या साईडला, खालच्या साईडची गर्दी कमी झाली आहे. हे बघा, तर या ठिकाणी समीर सुद्धा आहे, समीर सुद्धा शूट करतोय. आणि इथे गोडकरांचं सुद्धा मालवणी खाजांचं दुकान आहे. इथे बरीच इथे लेडीज मंडळींची सुद्धा दुकानं इथे लागलेली आहेत. इथे कोबी मंचुरियनचं दुकान सुद्धा आहे या साईडला. आणि इथे मुलांना खेळण्यासाठी मास्क वगैरे आहे, त्यांची दुकानं इकडे लागलेली आहेत देवळाच्या समोर. आणि त्यानंतर इथे छोटे मंडई सुद्धा आहेत. तर आपण पुढे जाऊया, इथे सुद्धा बारीक सारीक छोटी छोटी खाण्याची दुकान आहे. त्यानंतर इथे साईडला मुलांना खेळण्यासाठी जे काय गोष्टी असतात त्या इकडे आहेत. बरोबर, तर इथे फुगे जे असतात ते इकडे जत्रेला फुगे आले ते बघा. तिकडे ना इथे जत्रेनिमित्त इथे ना मोफत चहा वाटण्यात येतोय बघा. या ठिकाणी ते सबस्क्रायबर भेटलेले आहेत जत्रेमध्ये, आणि चहाचा आनंद लुटतायत. आणि इथे चहाप्रेमी आपल्याला पाहताय देव इकडे जत्रेमध्ये. तर या ठिकाणी ते सबस्क्रायबर फॅमिली भेटलेली आहेत आपल्यासोबत, तर ह्यांना भेटून खूप बरं वाटलं. आपण वरती आलोय, आणि वरती आल्यावर आपल्याला पाहायला भेटते म्हणजे ते आईस्क्रीमची दुकानं. स्पेशल म्हणजे ते 1, 2 आणि 3 अशी तीनही दुकानं इथे लागलेली आहेत, म्हणजे आईस्क्रीमची. बघा, ओके, हे बघा. आणि भेलपुरीवाल्याचं पण दुकान इथे या साईडला आहे. हे बघा, आणि इथपर्यंत ही जत्रा असते वेता बांबडेची. हे बघा, चला ठिकाणी खाणार काय, खाणार काय? चालेल काका, एक मक्याचं गणित द्या. ए खा आता ना. आपल्याला जत्रा भरलेली पाहायला भेटते ही बघा. तर इथे जत्रेला ना भरपूर माणसं आलेली आहेत. झालेली आहे, आणि जे नाटकप्रेमी आहेत ते या ठिकाणी मंदिराच्या समोर इथे बसलेले आहेत. तुम्ही पाहू शकता
आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटलेले आहेत आणि हे दरवर्षी न चुकता इथे जत्रेला येतात. हे बघा, ही त्यांची इथे मोठी फॅमिली आहे आणि ही न चुकता बांबड्या जत्रेला येतात. आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटलेले आहेत जत्रेमध्ये. तर हे बघा, नमस्कार मित्रांनो. आता फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. रात्रीचे 2 वाजले आणि 2 वाजता आपण जत्रा संपून आता घरी पोहोचलेलो आहोत. तर नाटक सुद्धा होतं पण नाटक पाहिलं आपण थांबलेलो नाही आहोत. गणपती येईपर्यंत थोडंसं आपण बघितलं, त्यानंतर आपण घरी आलेलो आहोत. तर तुम्ही आजच्या वेळी बघितलं असाल की आज आपण पहिल्यांदा विठोबा मंदिरामध्ये दर्शन घेतलं, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा बघितली, मंदिरामध्ये केलेली विद्युत रोषणाई आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेली गर्दी आणि त्यानंतर जो माहोल होता ना आजचा तो खूप वेगळा होता. तर तुम्ही ते सर्व पाहिलं असेल आजच्या व्हिडिओमधून. तर हा होता तुमच्यापर्यंत छोटासा व्हिडिओ हा जत्रेचा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी व्हिडिओ चॅनल अशी चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटो आपण अशी नवीन व्हिडिओ पर्यंत. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.